सिंधुदुर्ग किनारपट्टीची चक्रीवादळ जोखीम प्रकल्पात समावेश करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत केली. तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंधुदुर्गाला या योजनेत सामावून घेण्याची ग्वाही दिली. रत्नागिरी रायगडप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा केंद्राच्या चक्रीवादळ जोखीम प्रकल्पात समावेश व्हावा यासाठी आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला. या योजनेत समावेश झाल्यास चक्रीवादळात उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर मार्ग निघणार, त्यामुळे या योजनेत समावेश करण्याची मागणी केली. माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं, या ठिकाणी नॅशनल सायक्लोन रिस्क मध्ये रत्नागिरी आणि रायगड जिल्हा हा घेतलेला आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा किनारपट्टीवर येतो. ओखी वादळाचा फटका सुद्धा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात झाला. आपल्या एमएसएमईच्या सुद्धा अनेक वाहिन्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालं. म्हणून हा जिल्हा सुद्धा आपण सायक्लोन रिस्क मध्ये या ठिकाणी घेणार आहात का? वैभव नाईक यांच्या या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणार असल्याचं स्पष्ट केले. केंद्र सरकारने योजना तयार केली होती. माननीय सदस्याचं म्हणणं खरं आहे, आपण पुन्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा समाविष्ट करण्याकरता केंद्र सरकारकडे राज्य सरकार पाठवेल.